सर्किट डोसा है, गोलमाल डोसा, चीज प्लस फ्रेंच फ्राई डोसा। नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देत आहोत नवी मुंबईतील सर्वात फेमस डोसा सेंटरला, जे आहे तिरुपती डोसा सेंटर। तिरुपती डोसा सेंटर सेक्टर 19 APMC वाशी मार्केटमध्ये आहे। तिरुपती डोसा सेंटरमध्ये आपल्याला सर्व प्रकारचे डोसा, इडली, मेदूवडा, पावभाजी, ज्यूस, फालुदा असं सर्व प्रकारचं फास्ट फूड भेटू शकतं। अन्ना कौन सा बन रहा है डोसा? जिनी डोसा बन रहा। आपण जो बघत आहोत हा जिनी डोसा तिरुपती सेंटरमधला एक फेमस डोसा आहे। यामध्ये सर्व प्रकारचे व्हेजिटेबल्स चॉप करून त्याला चटणीबरोबर स्मॅश केलं जातं, सो जेणेकरून त्याची खूप जास्त चांगली टेस्ट येते। बाजूला आपण जो बघू शकतो तो चीज साधा डोसा आहे। याच्यामध्ये दोन प्रकारच्या व्हरायटी येतात, एक विथ रेड चिली आणि एक विदाऊट रेड चिली। म्हणजे जर तुम्ही लहान मुलांना घेऊन गेलात तर तुम्हाला विदाऊट रेड चिली बनवून भेटतो। ऐसा क्यों? मतलब इधर लेट होते हैं, उत्तपा वगैरह पकने के लिए, इसलिए उधर सब बना दे, लेकिन उधर राइस लेने के लिए उत्तपा लेट होते हैं, इसलिए उधर जल्दी 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 होने के लिए उधर से। आपण मगाशी बघितलेला जिनी डोसा आता प्लेटिंग होत आहे। याची प्लेटिंग झाल्यानंतर आपण बघू की हा किती टेम्प्टिंग दिसतो। जिनी डोसा बघितल्यानंतर तुम्हाला हा डोसा खायची नक्कीच इच्छा झाली असेल। इडली अपना रेडी रहते? स्टीम रहते उसमें। खोल के दिखा। इसमें इडली रहते और ये अपना सांभर गरम रहता है, तो जैसे खत्म होता है ऐसे फिर से बनता है और वो चटनी। तिरुपती डोसा सेंटरची अजून एक खासियत म्हणजे ही आहे की येथे आपल्याला सांबार आणि चटणी अनलिमिटेड रिफिल करून भेटतं। आणि यांचा सांबार आणि चटणी इतकी छान आहे की एक वाटी सांबार खाऊन तुमचं मन भरणारच नाही। येथे आपल्याला गरम गरम मेदूवडे आणि ज्यूस फालुदा असं सर्व काही भेटू शकतं। आता आपण जो बघत आहोत तो मसाला डोसा बनवत आहेत। मसाला डोसामध्ये मसाल्याची फिलिंग ही खूप चांगली आहे। नमस्ते अण्णा, ही आपला तिरुपती डोसा सेंटर आहे, वो किधर आहे एक्झॅक्टली? वाशी APMC मार्केट सेक्टर 19 में। ठीक आहे, कितना 23 है कृषि प्लाजा। कितना साल से अपना शॉप है? 10 साल हो गए। 10 साल हो गए। और अपना शॉप का टाइम क्या रहता है? 8 to 11:30 सुबह, 8 to रात को 11:30 तक। तो दोपहर में वगैरह बंद नहीं होता है? बंद, कंटिन्यू चालू होता है। अपने पास डोसा के वैरायटी, अभी मैं दिखाता हूँ, डोसा के वैरायटी मिलते हैं, इडली मिलता है, इडली है, डोसा का वैरायटी में बहुत वैरायटी है, 200 वैरायटी है। ओके, स्पेशल डोसा, डोसा में वैरायटी है, इडली, पाव भाजी है, तवा पुलाव है, और अपना जूस, और जूस मिल्कशेक, फालूदा, गड़बड़ आइसक्रीम, गड़बड़ भी फेमस है। अपने पास ज़्यादा, सबसे मतलब अपना ज़्यादा चलने वाला डोसा कौन सा है? जो ज़्यादा सर्किट डोसा है, गोलमाल डोसा, चीज प्लस फ्रेंच फ्राई डोसा, अपना तिरुपती स्पेशल भी, तिरुपती स्पेशल है, चिली डोसा। सही, थैंक यू। आता अपन तिरुपती डोसा सेंटरचं मेनू कार्ड बघत आहोत आणि मेनू कार्ड बघितल्यानंतर आपल्याला सुखद असा आश्चर्याचा धक्का बसला की इथे 237 प्रकारचे मेनू अवेलेबल आहेत। मेनू कार्डमधली डोसाची नावं इतकी युनिक आहेत की आपल्याला असं वाटतं की आपण आज कोणत्या कोणत्या प्रकारचा डोसा खाऊ शकतो।
प्रत्येक प्रकारचा डोसा हा आपल्या नावाप्रमाणे युनिक आणि त्यापेक्षा जास्त टेस्टी आहे. आपण बघू शकतो की मैसूर मसाला डोसा रेडी झालेला आहे आणि त्याची प्लेटिंग केली जात आहे. तिरुपती डोसा सेंटरमध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या पावभाजी आणि मसाला पाव भेटू शकतो. तसेच तिरुपती डोसा सेंटरची स्पेशालिटी म्हणजे इथे आपल्याला पावभाजी डोसाही भेटू शकतो. आता आपण पाहूया की तिरुपती डोसा सेंटरचा सगळ्यात जास्त चालणाऱ्या डोसांपैकी एक तिरुपती स्पेशल डोसा कसा बनवला जातो. तिरुपती स्पेशल डोसा बरोबर यांचा युनिक असा मॅगी डोसाही आपल्याला इथे बघायला भेटेल. आपण बघू शकतो तिरुपती स्पेशल डोसा प्लेटिंगसाठी रेडी झालेला आहे. प्लेटिंग झाल्यानंतर याचा लुक खूपच जास्त रॉयल आहे. आता आपण बघूया की तिरुपती डोसा सेंटरमध्ये दहीवडा कसा बनवला जातो. यांचा दहीवडा खूपच सुंदर आहे, म्हणजे तुम्ही इथे खाल्ल्यानंतर तुम्हाला कळेल की याची टेस्ट अप्रतिम आहे. ये
येथे अमेरिकन चॉपसी डोसा आणि चिली इडली भेटते, तेही तुम्ही नक्की ट्राय करा. आता यापुढे आपण बघू की चीज कोल्हापुरी डोसा कसा बनवला जातो आणि त्याची प्लेटिंग कशी केली जाते. हा आहे तिरुपती डोसा सेंटर मधला फ्रेश स्ट्रॉबेरी मिल्कशेक. तिरुपती डोसा सेंटरला तुम्ही नक्की भेट द्या आणि इथला तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला जर आमचा हा तिरुपती डोसा सेंटरवरचा डिटेल व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.